आज आम्ही दाबे गावात असा काय वर्षा फाटी वेळूस या गावात ज्यांना धोंड रावलेले तळाचेर आणि त्यांना ज्यांना त्यांच्यानी ज्यांना सराउंडिंग एरिया ज्यांना क्लीन केली त्यांना त्यांना एक वेताळाचे पाषाण थंयसर दिश्टी पडले आणि ते वेताळाचे पाषाण पूर्ण कम्प्लिटली कोरलेले नसले ते अर्धवट कोरलेले असले आणि तसोच प्रकार आज दाब्या गावात घडला. आम्ही सध्या आता दाब्या गावात असा आणि दाब्या गावात जे धोंड रावतात त्या तळाचेर आम्ही पावले आणि सांगपाची एक गजल म्हटल्यावर हे जे धोंड ज्यांना आजूबाजूचं आपलं परिसर ज्यांना क्लीन करतले त्यांना त्यांना क्लीन करत असताना एक पाषाण मेळ्ळे आणि पाषाणाची जी बसका म्हणतात आम्ही जे बेज असा ते हांगासर मेळलेलं असा आणि आमच्या बरोबर आज असा कांता गावस ज्याका हे पाषाण मेळ्ळा सो त्याच्या कडल्यान जाणून घेऊया. कितें आसलें आमी आमची जत्रा आसा त्या निमतान सगळें क्लिनींग करताले. क्लिनींग करता आसतना जस्ट आमची ती राय आहा देवाची राय म्हणटाले तो ती रायन आमी अशें फिरताले. फिरता फिरता हांव थंय गेलो पयलें एक फातर कसो दिसलो म्हाका. थंय दिसलो पयलें हात लावन आमी पयलो पयलें ती बसका कशी दिसली एक कितें तरी एक सेप आसा सो उकल्ली आमी म्हणून पयलें एक भितर मुर्ती आसा सो मुर्ती काडपाचो प्रयत्न केलो ती येनासली सो सायटीची एरिया आमी क्लीन केली आणि स्लोली काढली. पहिले एक आमकां एक मुर्ती दिसली ती एक बरे सेपात सो कितें कसली मुर्ती ते एकदर आमकां कळनासली सो ताका लागून फुडें आमी आनीक क्लिनींग केलें. पयलीं आनीक त्यो थंय बसका आसल्यो त्यो आमकां सापडल्यो. नॉर्मली जाता कितें की दाबे सरमे आणि जो सालेली गांव आसा ते तिरगूळ गांव आसा जे भाऊभाव म्हणून वळखले वयता आणि त्या गांवांत नॉर्मली तिनूय गांवांनी अशा तरेची पाषाणां पळोवपाक मेळटा. आता ह्या गांवांत जे आता पाषाण मेळ्ळा ते जाणकारा कडल्यान आमी जाणून घेतले बट अंदाजान हे पाषाण जे आसा ते महिषासूर मर्दिनीचे अशें पाषाण दिसूं येता. ह्या गांवांत जी देवराय आसा जे देवराय पयली कितें जातले की बाटाबाटीच्या वेळार पोर्तुगीज आपले मुर्त्यांची नाशाडी करीत म्हणून लोक कितें करतले की गांवांतले सगळे पाषाणां व्हरून सगळीं बांयांनी उडयताले किंवा जे ज्यो देवरायी आसा ते देवरायीनी उडयताले. तसोच प्रकार ह्या देवरायन हांगासर आसा. ह्या देवरायन दाबे म्हणा धर्मे म्हणा सालेली म्हणा हांगासर कितकीशीच आमकां शेकड्यांनी पाषाणां पळोवपाक मेळटा आणि ती पाषाणां आयज खंय ना खंय तरी आर्कियोलॉजीन पुढाकार घेवन ही पाषाणां प्रिजर्व करून प्रोटेक्ट तांकां करपाची गरज आसा. हांगासर कितें आसलें पयलीं झाड बीन आशिल्लें पयलीं एक व्हडलें झाड आशिल्लें मोठें झाड आशिल्लें तें झाड कालांतरान तें हें जावन तें कोसार आनी तेज्या मुनान ही पाषाणां मेळ्ळी. तेज्या मुनान पाषाणां तुका कितें दिसता की आनीक हांगा पाषाणां आनीक आपोवंक शकता अशें दिसता म्हाका की हांगा जर खनन जर करी जाल्यार आनीक मेळटली. ज्या दाबे गांवांत जे आता पाषाणां मेळ्ळात त्या गांवांतले जे राय जी म्हणटात देवराई म्हणटात ते देवराई ना हांगासर आसा आणि तुम्ही पळोवंक शकतात की सुंदरसो असो परिसर ही जी देवराई म्हणटात ती प्रत्येक गांवांनी आमकां पळोवपाक मेळटा. आणि ह्या देवरायची स्पेशलिटी म्हटल्यार ह्या देवराईन जर तुम्ही येशात आणि जर विश्रांती घेवपाक बसात जाल्यार तुमकां एक 5 मिनटां भितर न्हीज येवंक शकता. कित्याक जाणा हांगासर ह्या देवराई स्पेशलिटी म्हटल्यार जे सूर्यप्रकाश जो आसा तो सूर्यप्रकाश ह्या जमनीर अजिबात पडना. कित्याक तर एक घनदाट जंगल अशें आसता आणि व्हडलेशें बुशीस नासता पण भितर ओपन आसता पण व्हडली व्हडली झाडां आसता ताका लागून सामकी एक सावळी बिवळी सामकी बरी मेळटा आणि एक मन सामकें प्रसन्न अशें जाता. सो हे गांवचे जाणटे आसा त्या जाणट्या कडल्यान आमी आयकून घेवया की हे पाषाणा बद्दल आनी देवा बद्दल. म्हाका सांगा तुमची हे पाषाणां मेळ्ळा पळय तुमकां एक खबर आसली हांगा पाषाणां आसा म्हणून खबर नासली पण त्या वेळेक घुसाचें मोठें झाड आसलें बरें व्हडलें आणि ते झाड हे झाल्यानंतर पडल्यानंतर आम्ही ते पळोवपाक म्हणून येले आणि ते झाडाच्या मनात हळूहळू बारीक तसे इतले दिसूं लागले. दिसूं लागले म्हणजे ते आम्ही उसकले उसकल्यानंतर पाषाणं मेळटा म्हणून काढले आणि ती मागीर ह्या झाडाच्या मनात अजून ठेवली. जात्रेच्याच निमतान आधी बघलेले आम्ही पहिली मिळली त्यांना ती बी जात्रेच्या पण आम्ही जात्रेतले सगळे जमता न ते वेळेस ती आम्ही हांगा हाडले कित्याक एकट्याक बी ते उखालपाचे ना म्हणून ते हांगा हाडून ती ठेवले आणि त्या पाषाणांचे
हे आता आमका हे पाषाण पोटची काय हे काय ना फक्त एक गणपती इतक्या काय बाकी पाषाण आमका पोटची काय हे काय कळलं ना बाकीचं बाकी नॉर्मली गावात जायचे पाषाण असतात तुमच्या गावात गणपती मेळा मागीर नंदी मेळा तुमच्या गावात सो तुमच्या गावात महादेवाचे देवस्थान बीन असं पशु असा हंगा सर बसव आणि हंगा ते जे अजून फातर बी भाजले असा थिंपले ते मला घेऊन घे शकता आणि जी आता हे भांडलं न्ही ते आणि हे देवस्थान आमच्या महादेवाचे आधारित म्हणून महादेव जे वेळेत काढते आणि सगळे देवस्थाना मग जोडले गेले आणि त्यात योगा योगानं असे झाले आमचं जे वेळेत जाणतो येलो मी त्याचे कर्केक कुळाचे झोळी असले तुमचं आमचं बरोबरच येईल गेले आणि तो ते दिशेत गेलो हे आणि तो एका फाटी धाडलो झालेले आणि आम्ही तीन गाव जोडूया म्हणून केले ना ते वेळी त्याची हंगासर एक मोळ्याच्या म्हणा मोठे झाड आहे त्या झाडा खाती ते आणि किळमेचो पुरुष असले मूळ पुरुष तो बसलेले ते हे मारता मारता त्याची झोळी ती पात्राक लागली पात्राक आणि तो आता कित्याक हो येईला न्हू हंगा म्हणजे आपण पुढे वयत पुढे झाल्यावर त्याची झोळी लागली ती उकला ना कशी उकला ना उकला ना म्हणजे ते प्रेमेच्या पुरुषा म्हणजे आम्ही दोघे बी हे देवस्थान जोडूया आणि त्या दोघांनी त्यांच्यानी जोडलं हे करूया म्हणलं आणि केलं आणि ती तीन भूमी न्हू ह्यो धर्म्याकार दाब्याकार आणि सालेलकार यांच्यानी त्याचे देवस्थान जोडलं सुद्धा थी आणि आता सध्या सात माया ह्यो आमचे थी हंगा हंगा सातेरी केळमाय आणि ब्राह्मण अशी हंगा हे झाले आणि थी झाली थी झाले न्हू थी जागा जोगेश्वरी माळसा घाडवस आणि धरणी अशी माया असा आणि ही धरणी माया न्हू ही पैजा जे वेळेक आमच्या गावात तुमच्या देवस्थानांनी जेव्हा नाग दिसता कसल्या कार्याक दिसता न्हू नाग दिसता हो आम्ही त्यांना त्याचे काय हे करते ना कारण आमची ती देवस्थान देवी तिची नाग देवता धरणीसून ती वयर सरता आणि ही धरणी आमका त्याचा आधार दिता हेजो हेजो म्हणून ही तीनही देवस्थान आमची अशी चालली आता म्हाका सांगा ही जी राय असा पहिली किती जातले की बाटाबाटीच्या वेळार पोर्तुगीजांच्या भयान लोक आपले मूर्ती हाडून दडयताले सो तुमच्या गावात तशेच दडयला असतात जर हांगासर सोडल्यार आणखी तुमकां दिश्टी मेळोंक शकता अशें दिसता न्ही तुमच्या अंदाजान कितकी हांगासर आनी पाषाणां असू शकता जाणटे विंटे आसात त्यांना कळटा पण आमी आता भुरगे न्हू एक मेळा शकता हे प्रयत्न करतले आमची ह्या देवस्थानात पुढील पुढच्या मध्ये देवस्थान असं जोडलेलं न्हू त्याचा सगळे भाग असा असो वेड्यान असा आणि आम्ही ते तसेच सांगून त्या वयर काढला त्यांच्यो बसका थी असा बसका जे वेळेक आमची ती ब्राह्मणी असा ब्राह्मणी ते वेळेक सास वीस मेळले जाल्यार ती जागा एकच आमकां कळटा बाकीच्यो मुर्त्यांच्यो कळना कित्याक तिका ती ब्राह्मणी म्हणून ताका झाकता आमी ते हे करता न्हू देवाच्या फुड्या ते वेळेक आमी ताका झाकून ठेवता म्हणजे तिका दिश्टी पडोंक जायना तशा वेळार तिका आमी ते झाकलेली आसता म्हणून ती जागा आमकां फक्त कळटा कित्याक मी 5 वर्सांचो आसा ते पासून ह्या देवस्थानात हे केलां आज अशें आयकलें की तुमचे जे कळस आसा देवीचे ते उफेन खंय तरी दवरताले असं म्हणून आयकलां फक्त अशें काय हे झाले की ताका थंय झाकून हे करून ठेवतो की हा जाऊ देवस्थान जे कसले कार्य असले हे जे काम असले काम असले तर ते हाडून हांगा ते वेळ हे देवस्थान असले आता आम्ही काय करता थंय काम असले जाल्यार हांगा हाडटा हांगा काम असले जाल्यार थंय पण तुमच्या गावात एक देऊळ असा न्हू हे देऊळ कसले हे मेन देऊळ ते सातेरी म्हणजे आमचे असे झाला कसल्या एका कार्याक मिटिंग हांगासर मेन पण हांगा नाचतो कार्यक्रम असा न्हू तो हांगा करपाक मेळना नाटक दिलं म्हणटा न्हू ते थंय मिटींग सुद्धा आम्ही थंय करू दे हांगा जर मिटींगीचे उलयले जाल्यार ते असे झूप करून मी हेचेर चाललो त्याचेर विरोध मी उलयलो
ते हांगा लोकडे उरता म्हणून मिटींग थंय ठेवल्या. मी काही उलयना चलो पहिल्यापासून करू ना थंय केलं ना सगळ्या आमचे रातचे मिटींग पाणी काय भरलं ते वटेनच चालता सगळ्या मिटींग आमची थंय त्यांना फुला बिला काय नाही दिलो आता फुला झाल्या ना जर त्यांना फुला हाडल्या मिटींग याचा लागून हे चालू. या सगळे दाबे गावचे गावकार त्यांची बरे तरेन इन्फॉर्मेशन दिली. सो असे जे पाषाणां आसा ही सत्तरी तालुक्यात खूप कडे आसा आणि ज्यांना पोर्तुगीजांच्या भयान बाटाबाटी लागून ज्यांना ही पाषाणां व्हरून लोकांनी बायनी उडयली आणि अशी रायनी दवरली या पाषाणांनी किती जाते की त्यांचेर वत पडटा किंवा कालांतरान जी व्हडली व्हडली झाडां आसात ती आज मरून गेल्या. फॉर एक्झाम्पल आता दाब्यात पळयात दाब्याचे व्हडले झाड असले त्याच्या मनान जी पाषाणां असली ते आज झाड कोसळून पडले त्याचे थंय कांयच झाड ना ती आता पाषाणां सामकी अशी वसड्यार पडले की त्यांचेर वत पडटा त्यांना पावस घेवचो पडटा आणि त्याचे जे स्मूथनेस असा पाषाणांचं तो काबार जायत चालला. म्हणून एक आम्ही कितलेशेच फावटी आर्किओलॉजी डिपार्टमेंटाकडे रिक्वेस्ट केली की असे या पाषाणांचेर किती तरी जावपाक जाय म्हणून पण अजून मेरेन काय झाले ना. सो हा गव्हर्नमेंटाकडे मागता की अशी जी आमची असा हे आमचे दायज आमच्या पूर्वजांनी आमच्या खातीर दवरला आणि शेकड्यांनी हजारेन वर्सां पहिलीचे आमचे हे दायज असा जे थोडे कडेन आमकां सत्तरीन तेराव्या सेंच्युरीतले अकराव्या सेंच्युरीतली पासून पाषाणां किंवा फातर आमकां पळोवपाक मेळटा असे जे आमचे दायज असा ते खरोखरच आज राखून दवरपाचे आसा. जेव्हा हंगासर या गावच्या गावकऱ्याकडे उलयताले आणि त्यांना सांगले की हंगासर या रायन आणि खूप पाषाणां असपास शकता कित्याक तर ही पाषाणां एकेच कडे अशी दडली नसतात तर वेगवेगळ्या जाग्यार अशी व्हरून लिपयली असतात. सो जेव्हा हंगातले गावकरी जेव्हा पाषाणां बेश्टे असे रायन भोवताले त्यांना आताच त्यांना आणि एक पाषाण मेळ्ळे आणि त्या पाषाण मध्ये तुम्ही पाहू शकता की हंगासर हे जे पाषाण असं ते एक जामच्या लांब एक फातर असा आणि या फातराचे एक देवीची मूर्ती कोरलेली असा आणि हे म्हाका दिसता ते ह्या फातराचे काम चालू असले मे बी सांगू शकना की ही जी सगळी फातर असतात ते बी पाषाण असू शकतात. हो फातर कितव्या शतकातलो तो अजून काय खबर ना बट हेजे जर उदीक घालीत किंवा क्लोजली पळयत जाल्यार हे पळोवंक शकता की हांगा कोणाचे दोळे आसा हे कोणाचे दोन दोळे आसा मागीर हांगा दिवली कशी किती तरी आसा एक आणि हांगा किती असा ते कर्ण हांगासर एक शोळो येतो असं म्हणजे तितले कर्णा बट हे क्लियर कळटा की दोळे ही दिवली म्हणजे हो वयलो भाग जो असा पाषाणाचो तो कम्प्लीट झाल्या उपरांत हो जो हांगासून मेरेन पाषाण असता आणि हांगा मेरेन तेजे जो बसका जी असता जे खोरन म्हणटा आम्ही त्याका ते बुरकान घालप असता इतले मेरेन असता आणि हो सकयलो पार्ट जो असा तो कट करून उडोवपाचो असता. पण हांगासर हो कोण तरी सांगू शकना की कोणे ना कोणी तरी असो बेश्टो टायमपासाक किती तरी करून दवरला बट क्लिअरली पळोवपाक मेळटा की अशें जावं शकता की बापूय आणि चेडो जेन्ना जर कार्विंग करपाक बसला जाल्यार वयले बापायन जर कार्विंग करून कम्प्लीट केला जाल्यार एक चेड्यान बेश्टो टायमपास म्हणून बापायन जे कितें केला तीच कला हांगासर आपूण पळोवपाची. एनवेज हो फातर वेस्ट वयतलो बट हांगासर दोन दोळे आसा आणि हांगा एक दिवली काढल्या. सो हो जो पाषाण असा ते कम्प्लीट झाले असा फक्त ते खोर्न करपाचे असा पण हंगासर आणखी आमकां किती तरी पळोवपाक मेळटा. आणि सगळ्यांत एक सरप्रायजींग गजल म्हटल्यार जे आमकां उदकातली जनावरां दिश्टी पडटा आमकां मेळटा ते कासो म्हणा आणि बाकीचे हेर गजाली ते सध्या बांयनी किंवा न्हंयनी अश्यो थंडायक रावता पण ही जी राय आसा हंगासर उदक ना पण ही राय इतली थंड आसा तुम्ही पळोवंक शकता की हंगासर हो जो कासो आसा ते कासो तो एक कासो मेळ्ळो आसा आमकां हो जो आमकां हो कासो ह्या रायन मेळलेलो आसा म्हणजे तुम्ही पळोवंक शकता की कितले थंड वातावरण हांगा आसता ते आणि तुम्ही सरावंडींग पळोवंक शकता की गावातले लोक सगळे आसा ते अजूनही जी पाषाणां आसा ती सोदपाक तेंच्यांनी सुरवात केल्ली आसा आणि
म्हाका दिसता बेगीनच हांगासर कितली पाशणां आसा ती म्हाका आय होप की गांवचे लोक इनिशिएटिव्ह घेतले आनी तिची पाशणां सगळी आसा ती सोदून काडटले आनी प्रोटेक्ट करून दवरपाचो प्रयत्न करतले. हांगासर जेन्ना आमी हांगासर येयले जेन्ना आमी गांववाल्यांची इंटरव्यू केली वांगडा तेंच्या बरोबर उलयले तेच्या उपरांत एक पाशण मेळलेले परतून पाशणा सायटीन कासो मेळलो आनी आमी जस्ट वर वचपाक भायर सरलेले तेन्ना वचपाक इतल्यान जे जे गांवचे भुरगे आसात ते रायन फूल सबंद रायभर भोंवत आसा आनी सगळे कडेन जे जे फातर मेळटा ते क्लीन करीत आसा आनी आयजूच एक थंय तरेचे पाशण मेळ्ळे सेम तरेचे पाशण परतून हांगा आनी एक मेळलेलो आसा तुमी पळोवंक शकता हे जे पाशण आसा ते तशेंच जे उदय मेळ्ळा तेच तरेचे पाशण आत्ता जस्ट आत्ता ओदो भुरगो जो क्लीन करता त्या भुरग्याक आत्ता तेणें अनक्लीन केले उपरांत तेका मेळ आसा. हेज्या पयली कितकेशेच गांवचे लोक हांगासर भोंवले आसतले तेज्या वयल्यान पांय दवरून गेले आसतले पण कोणाक खबर ना की हे पाशण आसा म्हणजे. बट जेन्ना वयलो कोयर काडलो तेन्ना कळ्ळें की हे पाशण म्हणून. बट ती पाशणां पयलींची मेळ्ळी आनी हे पाशणां भितून एक फरक म्हटल्यार ते जे पाशण आसा तेका प्लेस करपाक प्रोपर तेका एक ऑनलायन तेका एक ज्याका आम्ही बसकेन घालता पण त्या तो एक दाणोसो दौरलेला असा. पण ही पाशणं असं की आख्खी फूल असा म्हणजे यांना कट करू ना पाशणं हा इतकंच फरक असा. म्हटल्या कसे असतले की जी पाशणं घडयताले त्यांना ते पाशणं घडयता त्याच वेळार म्हाका दिसता ही पाशणं हाडल्या आणि हांगासर दौरल्या किंवा हो पाशण घडोवपाची एक जागा अशेंय बीन असूंक शकता. कित्याक माझ्या फाटल्यान तुम्ही पळोवंक शकता की व्हडलें एक फातर असा मेबी त्या फातराचे जे कुडके असतात पिसीस असतात त्या फातरांचेर घडयले आसतले बट हो जो फातर आसा आनी हो फातर आसा तो मातसो वेगळो आसा. सो अशे तरेन पाशणां ही म्हाका दिसता ह्या रायन मेळत रावतली आनी हेज्या फुडें परतूनय आमकां येवचें पडटलें अशें म्हाका दिसता. अस्तम घाट आणि म्हादयच्या एकंदर परिसरांत आसपी 70 तालुका जो आसा तो आमच्या ऐतिहासीक आणि पुरातत्वीय दायजान भरिल्लो आसा. आता 70 दाबे गावांत थंयच्या देवराईन ज्यो मुर्त्यो थंयच्या लोकांक मेळ्ळे आसा थंयच्या गांवकारांक मेळ्ळे आसा एकंदर लयराई मातेचे व्रत जे आसा ते साकारताना ह्या लोकांक त्यो पळोवपाक मेळ्ळे आसा. त्यो मुर्त्यो ज्यो आसा त्यो हांवें 25 पयलीं पळयल्ल्यो आनी थंयच्या त्यो देवराईन दाबे गांवची जी देवराई आसा त्या देवराईन त्यो म्हाका पळोवपाक मेळ्ळ्यो. आतां ह्यो मुर्त्यो ज्यो आसा ह्यो मुर्त्यो त्या वेळार लोकांनी पुर्तुगीज जे आसा हे पुर्तुगीज 70 येयले आनी 70 बंडां जातालीं आनी थळावे लोक ह्या बंडान सहभागी जाताले आनी पुर्तुगीज अशा मुर्तींचेर तेंची वक्र दृश्टी पडची न्हय आनी तेंच्यांनी ज्या पद्दतीन तिसवाडी बार्देस 66 ह्या तालुक्यांत जो विध्वंस मांडला तो आपल्या वाट्याक येवचो न्हू म्हणून लोकांनी भयभीत जावन ह्यो मुर्त्यो ज्यो आसा त्यो देवाच्या रायन सुरक्षीत दवरलेल्यो. आयज ह्यो मुर्त्यो ज्यो आसा ह्यो काळाच्या एकंदर परिस्थितीक लागून त्यो धरती मातेच्या पोटांत गेल्ल्यो आसा आनी आतां साफसफाई करताना ह्यो मुर्त्यो ज्यो आसा त्यो लोकांक दिश्टी पडटा. हातूंत ज्यो मुर्त्यो आसा तितून जी मुर्ती प्रामुख्यान मेळटा ती म्हणजे गांवची ग्राम देवी जी आसा सातेरी जी महिशासूर मर्दिनीच्या रुपान आमकां पळोवपाक मेळटा. मागीर केळबाय जी आसा जिका आमी गजलक्ष्मी म्हणटा ती पळोवपाक मेळटा आनी मागीर थळाव्या लोकांच्यो ज्यो देवता आसा त्यो पळोवपाक मेळटा म्हणजे कांय वाघ आसात त्या वाघा वांगडा देवी पळोवपाक मेळटा. त्या शिवाय बाकीचे देव जे आसा म्हणजे विशेषतः रवळनाथ देव जो आसा तो पळोवपाक मेळटा. अशें तरातरांच्यो मुर्त्यो ज्यो आसा त्यो हांगा दिश्टी पडटा. एकंदर दाबे गांव हो पयलींच्या तेंपार एक ग्रेस्त गांव आसलो आयज जे पंचग्राम म्हणून वळखता झरमे नागवे कोपाड्डे हावूस हे जे गांव आसा हे गांव म्हळ्यार एक मोठो ऐतिहासीक सांस्कृतीक पुरातत्वीय दायज जावन आसा आनी गोंय सरकारान जर
या पाचूय गावांनी एक हेरिटेज टुरिझम सर्किट केले जाल्यार ते खूप बरे फायदेशीर जाताले. थळाव्या लोकांक उपजीविकेचे साधन उपलब्ध जाताले. पर्यटक आसा ते येताले. आणि गोवा ही जी दर्या दिगे खातीर फामाद आसा त्या गोंयान लेगीत आमकां प्राचीन काळांतलो ग्रेस्त असो वारसो पळोवपाक मेळटा. त्याची एकंदर लोकांक प्रचिती येतली. खूप बऱ्या पद्धतीन आम्ही ही उदरगतीची पावलां जर मारली जाल्यार म्हाका दिसता की आमचो हो भाग जो आसा हो नाव रूपाक येवपाक वेळ लागचो ना. आणि थळाव्या लोकांनी आणि थळाव्यो ज्यो आमदार आसा आमच्यो त्यांच्यांनी जर एकत्र येऊन तो जर आराखडो तयार केला जाल्यार निश्चितपणान ह्या सगळ्या लोकांक त्याचा फायदा मिळतो.